सी एग्जाम्पल नंबर 11 फ्रॉम द क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम द प्रैक्टिस सेट 6.1. हियर वी हैव टू प्रूव दैट सेक टू द पावर 4a इन टू द ब्रैकेट 1 माइनस साइन टू द पावर 4a माइनस 2 टैन स्क्वेयर a इज इक्वल टू 1. We have RHS and RHS both are equal. That is, sec to the power 4a minus into the bracket 1 minus sin to the power 4a minus 2 tan square a is equal to 1. And we have to know that LHS is equal to RHS. So here we will write LHS first. That is, sec to the power 4a into the bracket 1 minus sine to the power 4a minus 2 tan square a. And now simplifying this, we have to convert it into the RHS, that is 1. So here we have sec to the power 4a minus into the bracket 1 minus sine to the power 4a minus 2 tan square a, that is LHS. It is very important. Sometimes so many students makes mistake here. That is, we have 1 minus sine to the power 4a. If you write cos to the power 4a in place of this term 1 minus sine to the power 4a, then it is wrong. मैक्सिमम विद्यार्थी इथे चुका करतील. 1 मायनस साइन टू द पावर 4 ए आहे, त्याच्या जागेवरती जर तुम्ही कॉस टू द पावर 4 ए लिहिला तर ते 100% चुकीचं आहे. काही विद्यार्थ्यांचा जनरल समजासमज असा झालेला असतो, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 असे एक आयडेंटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. मग ते जनरली असा विचार करतात, तो चुकीचा आहे तसा विचार करत नाही, परंतु ते असा विचार करतात की आपण याचाही स्क्वेअर केला याचाही स्क्वेअर केला तर इथे 1 स्क्वेअर 1च राहतो. आणि ते लिहितात साइन स्क्वेअर एचा स्क्वेअर, दॅट इज साइन टू द पावर 4 ए, कॉस स्क्वेअर एचा स्क्वेअर, दॅट इज कॉस टू द पावर 4 ए, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 1 इज 1. आणि ते असं डोक्यात घेतात की साइन टू द पावर 4 ए प्लस कॉस टू द पावर 4 ए इज इक्वल टू 1, बट दॅट इज रॉंग. इफ यू हॅव टू मेक दिस स्क्वेअर, जर तुम्हाला स्क्वेअरिंगच करायचं असेल तर मग ते स्क्वेअरिंग अशा स्वरूपाचं असेल, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि जेव्हा तुम्ही याचं स्क्वेअर एक्सपान्शन कराल त्यावेळी साइन टू द पावर 4 ए प्लस कॉस टू द पावर 4 ए प्लस 2 साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए असं एक टर्म त्या ठिकाणी ॲडिशनल आलेलं असेल. सो अशा प्रकारची चूक आपण बिलकुल करायची नाही. काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात असं असतं की याचं स्क्वेअरिंग केलं तर साईन टू द पावर 4 ए आला, याचं स्क्वेअर केला याचा कॉस टू द पावर 4 ए आला, इट इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 आला. आणि मग इकडचा जर साधारण आपण साईन टू द पावर 4 ए पलीकडे ट्रान्सफर केला तर त्याची व्हॅल्यू कॉस टू द पावर 4 ए मिळते. हे चुकीचं आहे, कारण तुम्ही काय करता फक्त याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर घेता, पण ॲक्च्युली दिस इज द सम ऑफ टू टर्म्स. सो यू हॅव टू यूज स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युला दिया, दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. सो हियर वी कॅन नॉट राईट कॉस टू द पावर 4a इन प्लेस ऑफ 1 मायनस साईन टू द पावर 4a. आपण 1 मायनस साईन टू द पावर 4a च्या जागेवरती कॉस टू द पावर 4a लिहू शकत नाहीत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही तसं लिहिलं तर दॅट इज रॉंग. कशामुळे रॉंग होत आहे ते पण सांगितलं, तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्क्वेअरिंग करतायत. जर तुम्ही एक्सपान्शन योग्य पद्धतीने यूज केलं तर मग मात्र तुम्हाला अशा स्वरूपाची आयडेंटिटी तिथे मिळणं पॉसिबल नाही. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यात असं असतं की 1 मायनस साईन स्क्वेअर एच्या जागेवर जर आपण कॉस स्क्वेअर ए लिहू शकत असतं तर मग 1 मायनस साईन टू द पावर 4 एच्या जागेवर आपण कॉस टू द पावर 4 ए लिहायला पाहिजे, पण तसं लिहिता येत नाही, दॅट इज रॉंग. काही स्टुडंट्स असं पण लिहित आहेत, आता काही बरेचसे स्टुडंट्स एक्झाम्पल सिम्प्लिफाय करून सोडवून पाठवत आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी असेही चुका करते की आपल्याकडे आयडेंटिटी आहे 1 मायनस साईन स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए. सपोज
तो स्टूडेंट्स काय करता है वन माइनस साइन ए याचे जागे होते कॉस ए लिहिता है जे की चुकी है वी कैनॉट राइट कॉस ए इन प्लेस ऑफ वन माइनस साइन ए तुम्ही असं डोक्यात घेताय किंवा तुम्ही असं विचार करताय की वन चा स्क्वेअर रूट वन हे मायनस साइन स्क्वेअर एचा स्क्वेअर रूट साइन ए आणि कॉस स्क्वेअर एचा स्क्वेअर रूट कॉस ए तर ते चुकीचं आहे. अशा पद्धतीनं स्क्वेअर रूट काढत नाहीत किंवा काढलं जात नाही. या दोघांमध्ये हे दोन डिफरंट टर्म्स आहेत आणि दोघांच्या मध्ये मायनसचं साइन आहे. हां, जर तुम्ही स्क्वेअर रूट काढलंच तर ते कदाचित असं असेल स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस साइन स्क्वेअर ए इट इज इक्वल टू कॉस ए. दिस इज करेक्ट वन. काही स्टुडंट्सनी लिहिले असं एक्झाम्पल सिम्प्लिफाय करत असताना वन मायनस साइन एच्या प्लेसला त्यांनी कॉस ए लिहिलंय जे की चुकीचं आहे. मुद्दाम अशा स्टुडंटसाठी हा भाग पुन्हा एकदा मी थोडासा एक्सप्लेन करतोय की आपण असं लिहू शकत नाही. इट इज लिहायचंच असेल तर ते असं लिहिलं जाईल. आपण जर दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट फाइंड केलं तर मग इकडचा भाग जो आहे वन मायनस साइन स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून आपण त्याला स्क्वेअर रूटच्या साईड मध्ये लिहिलं आणि कॉस स्क्वेअर एचं स्क्वेअर रूट मात्र कॉस ए लिहिलं. दॅट इज करेक्ट. आणि हे मात्र रॉंग आहे असं लिहिता येत नाही. अशा काही गोष्टी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. अशा मिस्टेक्स पुन्हा झाले नाही पाहिजेत. एकदा सांगितल्यानंतर पुन्हा तसे मिस्टेक्स व्हायला नकोय. सो ऑलरेडी आपण एल एच एस इथे लिहिलेली आहे. बऱ्याचशा वेळा अशी चूक करतात विद्यार्थी इथं वन मायनस साईन टू दी पॉवर फोर याच्या जागेवरती कॉस टू दी पॉवर फोर ए लिहितात. पुन्हा काही विद्यार्थ्यांचं आणखीन पुढे इमॅजिनेशन असं असतं की इथं कॉस टू दी पॉवर फोर ए आला की आपण त्याला वन अपॉन सेक टू दी पॉवर फोर ए असं लिहू आणि मग हा कॉस टू दी पॉवर सेक टू दी पॉवर फोर ए आणि हा सेक टू दी पॉवर फोर ए कॅन्सल होतील. हे पुढं पण लगेच पुढेही त्यांचं इमॅजिनेशन पोहोचलेलं असतं जेव्हा की इथंच लिहिलेला भाग चुकीचा आहे. सो अशा प्रकारची मिस्टेक आपण करू नये असं अपेक्षित आहे. मग आता प्रश्न हा आहे की आपण याला कशा प्रकारे सिम्प्लिफाय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण त्याचा त्या ठिकाणी आयडेंटिटीज यूज केल्या पाहिजे. दोनच गोष्टीत आपल्याकडे महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सिम्प्लिफिकेशन आणि दुसरं म्हणजे यूज ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज. अशा दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं हा सेक टू दी पॉवर फोर आपण ऍज इट इज घेणार आहोत आणि याचं मात्र आपण फॅक्टरायझेशन करणार आहोत. फर्स्ट टर्म हे सुद्धा स्क्वेअर टर्म आहे, सेकंड टर्म हे सुद्धा स्क्वेअर टर्म आहे आणि दोघांच्या मध्ये मायनसचं साइन आहे. थोडक्यात हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आहे. हा कोणाचा स्क्वेअर आहे वन, वन हा वनचाच स्क्वेअर आहे. हा कोणाचा स्क्वेअर आहे साइन टू दी पॉवर फोर ए, हा साइन स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर केला की आपल्याला साइन टू दी पॉवर फोर ए म्हणतो. म्हणजे हे दोन्ही टर्म्स कम्प्लीट स्क्वेअर आहेत आणि दोघांच्या मध्ये मायनसचं साइन आहे. अशा वेळेला त्याचं फॅक्टरायझेशन इन टू दी फर्स्ट ब्रॅकेट सम ऑफ दी स्क्वेअर रूट्स इन टू दी फर्स्ट ब्रॅकेट सम ऑफ दी स्क्वेअर रूट्स इन टू दी सेकंड ब्रॅकेट डिफरन्स ऑफ दी स्क्वेअर रूट्स इन टू दी सेकंड ब्रॅकेट डिफरन्स ऑफ दी स्क्वेअर रूट्स दॅट इज वन मायनस साइन स्क्वेअर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए एज इट इज मायनस टू इन टू टॅन स्क्वेअर ए एज इट इज. वी यूज आयडेंटिटी हिअर. That is a square minus b square is equal to into the first bracket a plus b into the second bracket a minus b and we factorize this term as 1 plus sin square a and 1 minus sin square a. Now in place of 1 minus sin square a we can write cos square a. In place of 1 minus sin square a we can write cos square a using the identity sin square a plus cos square a is equal to 1. So we will make change there. This sec to the power 4a as it is. This is 1 plus sin square a as it is multiplied by in place of 1 minus sin square a cos square a is there minus 2 tan square a as it is. Now here we can write this sec to the power 4a. We can write this sec to the power 4a as 1 upon cos to the power 4a. Or simply you can write cos square a. Simply we can write cos square a as 1 upon sec square a. दोघांपैकी कोणत्या तरी एकाच ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो मध्ये आपल्याला चेंज करायचा आहे. एक याच्यामध्ये चेंज केला सपोज तुम्ही sec टू दी पॉवर फोर ए ला 1 upon cos टू दी पॉवर फोर ए असं लिहिलं तर हा भाग यासाठी राहायचा.
याच्यात चेंज करायचं नाही. जर तुम्ही याच्यामध्ये चेंज करणार असाल कॉस स्क्वेअर ए ला, तुम्ही वन अपॉन सेक स्क्वेअर ए असं लिहिणार असाल तर मग इथं चेंज करायचं नाही. हा टर्म हा ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओ ॲज इट इज आवडायचा. या तिघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचे साईन आहे. या तिघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कुठल्या तरी एकच टर्म आपल्याला मिळणार आहे. सो आपण काय करू याच्यामध्ये चेंज करून घेऊ किंवा कुठल्या तरी एकामध्ये चेंज करा. एक याच्यात चेंज केला तर इथं चेंज करायचं नाही, इथं चेंज करत असाल तर इथं चेंज करायचं नाही. तो भाग आपण काळजीपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे. सो आपण इथं सेक टू दी पॉवर फोर एला वन अपॉन कॉस टू दी पॉवर फोर ए असेल मल्टीप्लाइड बाय वन प्लस साइन स्क्वेअर ए ब्रॅकेट क्लोज मल्टीप्लाइड बाय कॉस स्क्वेअर ए मायनस टू इंटू टॅन स्क्वेअर ए एज इट इज. याला परत सिम्प्लिफाय करायचं आहे. आता इथं कॉस टू दी पॉवर फोर ए आहे, इथं कॉस स्क्वेअर ए आहे, मीन्स इथं कॉस ए टू टाइम्स आलेला आहे आणि इथं कॉस ए फोर टाइम्स आलेला आहे. सो आपण याला कॅन्सल करू कॉस स्क्वेअर ए ला आणि इथला फोर हा पॉवर कॅन्सल करून त्याच्या जागेवरती आपण टू लिहू. इथं फोर टाइम्स कॉस ए आलेला आहे, कॉस ए इंटू कॉस ए इंटू कॉस ए इंटू कॉस ए. इथं टू टाइम्स कॉस ए आलेला आहे, कॉस ए इंटू कॉस ए. इथले टू टाइम्स कॉस ए आणि इथले टू टाइम्स कॉस ए किंवा टू कॉस ए कॅन्सल झालेले आहेत. इथं कॉस ए टू टाइम्स आहे, दोन वेळा आलेला आहे. इथं कॉस ए चार वेळा आहे, पैकी दोन वेळा कॉस ए कॅन्सल झालेला आहे. वी हॅव वन अपॉन कॉस स्क्वेअर ए. सो फर्स्ट वी विल राईट वन प्लस साइन स्क्वेअर ए इंटू वन, दॅट इज वन प्लस साइन स्क्वेअर ए. अँड इंटू द डिनॉमिनेटर वी हॅव कॉस स्क्वेअर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए एज इट इज मायनस टू टॅन स्क्वेअर ए एज इट इज. आता याला सिम्प्लिफाय करा, फक्त सेपरेशन करा. कॉस स्क्वेअर एचं सेपरेशन, हा कॉस स्क्वेअर ए याला पण देऊन टाका आणि हा कॉस स्क्वेअर ए यालाही देऊन टाका. सेपरेशन करा, या डिनॉमिनेटरचं सेपरेशन करा. हा डिनॉमिनेटर दोघांना सेपरेट करून घ्या आणि मग आपल्याला एक्झॅक्टली काय मिळतं ते पाहूयात आपण. वन अपॉन कॉस स्क्वेअर ए सेपरेशन केलं डिनॉमिनेटरचं, प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए. नाउ वन अपॉन कॉस स्क्वेअर ए इज सेक स्क्वेअर ए, वी कॅन राईट इट एज सेक स्क्वेअर ए, प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इज टॅन स्क्वेअर ए. We know that sin a upon cos a is tan a. So sin square a upon cos square a is tan square a minus 2 tan square a. Now these two are the similar terms. It's a positive 1 tan square a, it's a negative 2 tan square a. Similar terms are here. It's a point tan square a, it's a point tan square a, it's a tan square a, it's a coefficient positive 1 a, it's a tan square a, it's a coefficient negative 2 a. Now positive 1 a and negative 2. टॅन स्क्वेअर ए टू एज इट इजच राहणार आहे, फक्त हे जे कोइफिशियंट्स आहेत त्यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. साईन चेंजेस डिफरंट आहे, साईन्स दोघांचे डिफरंट आहेत, सो सबट्रॅक्शन होणार आहे. हा सेक स्क्वेअर ए ॲज इट इज. आता प्लस वन मायनस टू मायनस वन मिळतात, हा वन लिहून दाखवण्याची आवश्यकता नाही. प्लस वन मायनस टू कॅल्क्युलेशन मायनस वन इतकं येतं. टॅन स्क्वेअर ए ॲज इट इज, नो नीड टू राईट दिस वन. हा वन जो आहे हा लिहिण्याची आवश्यकता नाही. नथिंग इज देअर मीन्स वी हॅव वन इयर. कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे वनच आहे असं आपण लक्षात घेऊ शकतो. वी हॅव सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए अँड वी नो द आयडेंटिटी सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू वन. सो दिस इज वॉट वी नीड आर एच एस. सो हिअर वी राईट एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस. We have identity that is sec square a minus tan square a is equal to 1 and we put that value here. So we get the RHS from LHS. फक्त एकच लक्षात ठेवा, इथे जर तुम्ही cos to the power 4 a लिहिला तर जनरली आपण 100% त्यांना जे अपेक्षित आहे चूक करणं, ती चूक आपण सुरुवातीलाच करतोय, तशा प्रकारची चूक होणार नाही याची फक्त काळजी घ्या. बऱ्याचशा वेळा असं होतं एखादी शिकार करण्यासाठी आपण काहीतरी त्या ठिकाणी जाळं टाकून ठेवलेलं असं, तशा प्रकारे मी जाळं टाकलेलं आहे आणि आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे की जर आपण इथं कॉस्ट लिहिताच येत नाही कॉस्ट मध्ये पॉवर फोर येईल
तुम्ही लिहित असाल तर ते चुकीच आहे. का चुकीच आहे ते अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे आन्सर लिहिण्याच्या पूर्वी. त्यासोबतच तुमच्याकडून होणाऱ्या ज्या मायनर मिस्टेक्स आहेत नेहमी नेहमी त्याबद्दलही काही भाग तुम्हाला सांगितलेला आहे. दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल नंबर 11. दिस इज सेकंड लास्ट एक्झाम्पल फ्रॉम द क्वेश्चन नंबर 6. वी टेक नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 12. एक्झाम्पल नंबर 12 the question is tan theta upon sec theta minus 1 it is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1 and we have to know that AHS is equal to RHS. We already discussed about that. Here we have to take AHS as it is and simplifying that AHS we have to get RHS. Or sometimes we have to write RHS as it is and we have to get LHS. We have to convert that RHS into the LHS. And sometimes we are unable to get RHS from LHS or we are unable to get LHS from RHS. काही एक्झाम्पल्स असे असतात LHS इथे as it is देऊन तुम्हाला RHS मिळवता येते. काही एक्झाम्पल्स मध्ये आरएचएस इथे ऍज इट इज देऊन एलएचएस मध्ये त्याला कन्वर्ट करणं सोयीस्कर असतं, सोपं असतं. आपण कुठल्याही भागाला काही स्टुडंट्स काल पण जनरली समजा कमेंट्स अशा होत्या की प्रत्येक वेळी आपण एलएचएस घेऊनच आरएचएस मिळवत आहात. असं काहीच नाही. तुम्ही आरएचएस इथं लिहून सुद्धा एलएचएस मिळवू शकता. पण सोपं काय आहे, सोपं काय आहे? एलएचएस पासून आरएचएस मिळवणं सोपं वाटतं तुम्हाला का आरएचएस पासून एलएचएस मिळवणं सोयीस्कर वाटतं? आता याच्या पूर्वीचंच एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल नंबर 11. राईट साईड फक्त 1 होती. मग फक्त 1 पासून आपल्याला एलएचएस मिळवणं तितकंस इझी नाही. जनरली आपण एलएचएस ऍज इट इज देऊन आरएचएस मिळवतो, पण असं काही नसतं. आरएचएस देऊन पण तुम्ही एलएचएस मिळवू शकता. आणि हे एक्झाम्पल तर असं एक्झाम्पल आहे, तुम्ही काहीही केलं तरी एलएचएस पासून आरएचएस सहजासहजी मिळत नाही. मिळते पण सहजासहजी मिळत नाही. आणि आरएचएस पासून एलएचएस सहजासहजी मिळेलच असं आपण खात्रीशीर सांगतो. मिळणार आहे, त्यांनी दिल्या म्हणल्या क्वेश्चन असं दिल्या म्हणल्यानंतर ते सिम्प्लिफाय होणार आहे. परंतु काही गोष्टी आपल्याला या एक्झाम्पलमध्ये जाणीवपूर्वक लक्षात ठेवाव्या लागणार आहेत, ज्या की आपण 9वीच्या वर्गामध्ये अभ्यासलेल्या आहेत. 9वीच्या वर्गातील काही कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करावे लागणार आहेत. ते सुद्धा ट्रिगोनॉमेट्रीमधले नाही तर रेशियो अँड प्रपोर्शन मधले काही कन्सेप्ट आपल्याला इथे जाणीवपूर्वक लक्षात घ्यावे. सो हे जे एक्झाम्पल आहे आपल्याकडे लास्ट एक्झाम्पल आहे या 6th क्वेश्चन मधलं आणि शिवाय या पहिल्या एक्झरसाइज मधलं आणि अत्यंत महत्वाचं एक्झाम्पल आहे. काळजीपूर्वक ते एक्झाम्पल आपण अभ्यासणं आवश्यक आहे. इथं एक जनरली समजा हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करत असताना एलएचएस आपण ऍज इट इज लिहिणार आहोत, परंतु एलएचएस पासून आरएचएस आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी काही जाणीवपूर्वक केले जाणारे जे बदल आहेत ते बदल आपल्याला योग्य पद्धतीने लक्षात घ्यावे लागतील. सो हियर वी विल राईट फर्स्ट एलएचएस ऍज इट इज, दॅट इज टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. टॅन थिटा upon sec theta minus 1. We write LHS as it is. Now we have to convert it into the RHS. See, if we observe the numerator of the LHS and the numerator of the RHS, if we observe the numerator of LHS and the numerator of RHS and denominator of LHS and the denominator of RHS, we will easily get what we have to do there. एक्झॅक्टली आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते आपल्याला सहजासहजी लक्षात येऊ शकतं की एलएचएस आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यापासून आरएचएस जर आपल्याला मिळवायचे असेल तर एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे तोही भाग आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण एलएचएस इथे ऍज इट इज लिहिलेली आहे. आता यामध्ये जे चेंजेस आपल्याला करायचे आहेत, वी राईट टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1. Now we multiply the numerator by sec theta plus 1 and we multiply the denominator by sec theta plus 1. In short, we can say it as rationalization of denominator. आपण असं लक्षात घेऊ शकतो की आपण
डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन केलेलं आहे. वी यूज द रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. सो वी सिम्प्लिफाई इट अगेन. टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस वन. It is equal to sec tan theta into the bracket sec theta plus 1. Tan theta into the bracket sec theta plus 1 into the denominator we have a plus b into a minus b, that is a square minus b square. So you can write it as sec square theta minus 1, and you can write it as tan square theta. So this is tan theta upon sec theta minus 1 as it is. It is equal to tan theta into the bracket sec theta plus 1 as it is into the denominator sec square theta minus 1 is nothing but that is tan square theta. And here we can cancel this tan square, only square we have to cancel, and this tan theta. We have tan square theta means tan theta into tan theta, and we have tan theta here, so tan theta gets cancelled, and now what is remaining there is tan theta upon sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 upon tan theta. This is very important. But till we didn't get RHS from LHS. सो हिअर वी हॅव टू थिंक डिफरंट. त्याला एलएचएस पासून आरएचएस मिळालेलीच नाही आहे आणि मिळणार पण नाही हे अगोदर पण सांगितलेलं आहे. काही केलं तरी एलएचएस आरएचएस मध्ये इझिली कन्वर्ट होत नाही, आणि त्याला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला रेशिओचे काही रूल्स आहेत ते इथे यूज करावे लागतात. हिअर वी हॅव राईट एलएचएस ॲज इट इज अँड वी कन्वर्ट इट इनटू द सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा. Now we have to take one more ratio here, and we have to represent that ratio by k, and here you have to write into the bracket 8 or suppose. This tan theta upon sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 upon tan theta is equal to k. We consider the third ratio which is equal to these two. These two are already equal, that we proves. We prove that tan theta upon sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 upon tan theta. And we consider one more ratio which is equal to these two ratios, and that is represented by k. And now here we have to use the ratio, or we have to use the theorem of the equal ratio. We know the theorem of equal ratio. We studied that ratio, theorem of ratio into the 9th standard. And what it says? If two or more ratios are equal, then you can take the addition of numerator to the numerator and subtraction of denominator to the denominator, and we put this ratio as it is. So here you can write by using theorem of equal ratio. By using the theorem of equal ratio, now we can add the numerators. If you add the numerators, you have to add denominators also. You can subtract the numerators, but if you subtract the numerators, then we have to subtract the denominators also. Whatever the changes we made in the numerator, the same changes we have to made into the denominator, and that is called as theorem of equal ratio. So here what we have to do, whether we have to take the addition of numerator or whether we have to take the subtraction of numerator, so you have to check the right side. See, right, in the right side we have tan theta plus sec theta plus 1. See, we have tan theta here, we have sec theta plus 1 here, and here we have the sign of addition. So we have to take the addition of numerator to the numerator and the addition of denominator to the denominator. So here we will write the numerator of the first ratio tan theta plus numerator of the second ratio, that is sec theta plus 1, divided by the sec theta minus 1 as it is plus tan theta. And here we get
theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1, and we get the same thing here, tan theta plus sec theta plus 1 upon tan theta, we have positive tan theta, positive sec theta, we have positive sec theta, minus 1, we have minus 1, just the order is changed, and we can change the order in addition or subtraction. In the addition we can change the order, we write this tan theta as the first term in the denominator and remaining two terms we will write as it is. And in place of k, now you can write one of the two ratios. या k च्या जागी होती या दोन पैकी कोणताही एक रेशियो तुम्ही लिहू शकता. मग हा रेशियो लिहायचा आहे का हा रेशियो लिहायचा आहे ते आपल्या आपण ठरवायचं. आपल्या सिम्प्लिफिकेशन साठी काय आवश्यक आहे, के च्या जागी होती आपण दोन पैकी कोणताही एक रेशियो लिहू शकतो. बोथ दीज रेशियोज आर इक्वल, वी कॅन राईट एनी रेशियो देअर. पण बिफोर वी चेंज द ऑर्डर्स ऑफ द टर्म्स इन द डिनॉमिनेटर अँड देन वी विल सिम्प्लिफाय इट, न्यूमरेटर वी हॅव टू पुट एज इट इज टॅन थीटा प्लस एक थीटा प्लस 1 upon, we have to change the order here, we have to write tan theta plus sec theta minus 1 and it is equal to k. And now in place of k we have to write one of the two ratios, ya don paiki konta hi ek ratio. Mag konta ratio avashyak hai aplyala? Ha sampurna bhag ta ithe adjust zalela aahe. See, the edges we have just we get, we have to write LHS in place of k. लिहू शकतो का मग आपण के च्या जागेवरती एल एच एस? 100% लिहू शकतो. के इज इक्वल टू टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 और के इज इक्वल टू सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा. कोणती पण एक व्हॅल्यू तुम्ही के च्या प्लेसला के च्या जागेवरती लिहू शकता. वी नीड दिस टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1. सो हियर वी हॅव टू पुट, वी राईट दिस रेशियो एज इट इज, टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 दॅट इज इक्वल टू tan theta plus sec theta minus 1 that is equal to k. And in place of k we have to write tan theta upon sec theta minus 1 and that is what we have to do. We prove that LHS is equal to RHS or RHS is equal to LHS. This is the RHS and this is the LHS. So here you can write RHS is equal to LHS, or you can change the sides. You can write this ratio first and this ratio next to that ratio, and you can write LHS is equal to RHS. So this is all about the example number 12, and here we complete the practice set 6.1. You will write the ratios in appropriate order, that is tan theta upon sec theta minus 1, it is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1, and that is what we need. LHS is equal to